नमस्कार, मी मानसी जोशी. मनातलं कोल्हाजी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आषाढी एकादशी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. विठोबा हा देव भक्त भक्तांच्या भेटीस आलेला आहे. वारकरी संतांचा तो कैवारी आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त 13व्या ते 17व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक अभंगांची रचना केली. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आपल्या मराठी साहित्यात सुद्धा कवींनी विठ्ठलावर अनेक गीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं आणि कविता केल्या आहेत. विंदा करंदीकरांची एक कविता आहे जी मला खूप आवडते. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा. सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या काढण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. खरंच किती निरागसता आणि उत्सुकता जाणवते या कवितेत. मलासुद्धा विठ्ठलावर कविता करण्याचा मोह आवरलेला नाही आहे. मी 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठला आमूचा बाप माणूस तू, आमूचा आधार तू. न मागता न सांगता तुझी साथ सदैव आमूच्यासाठी. उराउरी भेट नाही आता तुझी वारी आमूच्या ठाई. करोनाचं संकट अजूनही दूर झालेलं नाही आहे. महाराष्ट्रातील वारीची परंपरा करोनामुळे खंडित झाली. आता विठुरायाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हे संकट लवकरात लवकर दूर होवो आणि पुढच्या वर्षीपासून वारीची परंपरा पुन्हा सुरू होऊन अखंडित राहो. वारकऱ्यांना त्यांचा विठोबा मिळो. आजचा हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, मनातलं कोलाजला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. तेव्हा आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.